आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर करंट अफेअरमधील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या लेक्चरमध्ये कव्हर करत आहे चला तर स्टार्ट करूया जागतिक एड्स दिवस हा एक डिसेंबरला साजरा केला जातो आणि दोन हजार एकवीसची थीम होती एंड इन इक्वॅलिटी एंड एड्स त्यानंतर भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या क्रॉयजेनिक रॉकेटचं नाव काय आहे तर रॉकेटचं नाव आहे धवन वन त्यानंतर भारतातील पहिले गवत संवर्धन क्षेत्र कुठे सुरू करण्यात आलेले आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे आणि मागा आपण एक प्रश्न बघितला होता भारतातील पहिला लायकेन पार्क कुठे उभारण्यात आलेला आहे तर उत्तराखंडमध्ये उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान आहे नंदादेवी हे शिखर आहे आणि टिहिरी प्रकल्प सुद्धा उत्तराखंड राज्यामध्ये आहे त्यानंतर बघा आणि उत्तराखंड राज्याची स्थापना इसवी सन दोन हजारमध्ये करण्यात आलेली होती ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवीन सीईओ म्हणून पराग अग्रवाल यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ट्विटरची स्थापना केव्हा झाली होती तर ट्विटरची स्थापना दोन हजार सहामध्ये झाली होती हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे नॅशनल कॅडेट कॉफ म्हणजेच एन सी सी दिवस अठ्ठावीस नोव्हेंबरला साजरा केला जातो आदर्श वाक्य काय आहे तर युनिटी अँड डिसिप्लिन आणि एन सी सीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एक म्हणजे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन करण्यात आली होती आणि एक समिती आहे यच एन कुंजरू ठीक आहे एकोणीसशे छेचाळीसची सम कमिटी आहे आणि या कमिटीनुसार आण या, या समितीनुसार एन सी सीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये करण्यात आलेली होती तर अठ्ठावीस नोव्हेंबर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा जगातील पहिले तरंगणारे शहर दक्षिण कोरिया उभारणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे जागतिक कॅन्सर दिवस कधी साजरा केला जातो तर चार फेब्रुवारीला तो साजरा केला जातो नंतरचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बॅलेंडी ऑर पुरस्कार दोन हजार एकवीसचे विजेते कोण ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे लिओनल मेस्सी जे की अर्जेंटिना या देशाचे आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की कि त्यांनी कितव्यांदा हा अवॉर्ड जिंकलेला आहे तर सातव्यांदा त्यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे नंतरचा महत्वाचा प्रश्न आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी इन्फोसिस या कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे आणि इन्फोसिस कंपनीची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये करण्यात आलेली होती आणि संस्थापक एन आर नारायण मूर्ती आहे आणि जे मुख्यालय आहे लक्षात घ्या इन्फोसिसचे जे मुख्यालय आहे स्टुडंट हे मुख्यालय बँगलोर या ठिकाणी आहे नंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल मणिपूर या राज्यामध्ये उभारला जाणार आहे आयुर्वेद पर्व दोन नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले वर्षीचा आयुर्वेद दिवस दोन नोव्हेंबरला साजरा करण्यात आला आणि आयुर्वेद दिवस हा धनतेरसच्या दिवशी असतो म्हणजे दोन नोव्हेंबर असेल असं नाही ज्या दिवशी धनतेरस असेल त्या दिवशी आयुर्वेद दिवस साजरा केला जातो आयुष मंत्रालयाची स्थापना दोन हजार चौदामध्ये करण्यात आली तर बघा यावर्षी सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे तर पहिले सहकार मंत्री अमित शहा हे आहेत भारतातील बिबट्यांची स्थिती अहवाल दोन हजार अठरा पहिले तीन राज्य म्हणजे बिबट्यांची सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे दुसरा क्रमांक लागतो कर्नाटक आणि तिसरा आहे महाराष्ट्र त्रिपक्षीय तटरक्षक अभ्यास सराव दोस्ती भारत मालदीव श्रीलंका या देशादरम्यान पार पडलेला आहे ठीक आहे तर दोस्ती नावाचा जो त्रिपक्षीय तटरक्षक अभ्यास आहे कोणते तीन देश आहे तर भारत मालदीव आणि श्रीलंका भारत आणि श्रीलंका दरम्यान सुद्धा स्पेशल युद्धसराव होते जे की स्लिनेक्स आणि मित्रशक्ती युद्धसराव आहेत भारत आणि मालदीव या देशादरम्यान एकुवेरीन नावाचा युद्ध सराव साजरा केला जातो हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि समुद्रशक्ती जर म्हटलं तर भारताने इंडोनेशिया बँकिंग सुधारणांचे जनक म्हणून यम नरसिंहन यांना ओळखले जाते ते आर बी आयचे तेरावे गव्हर्नर होते आणि यम नरसिंहन समितीनुसारच प्रादेशिक ग्रामीण बँक स्थापन करण्यात आलेल्या होत्या ज्यालाच आर आर बी म्हटलं जाते आणि त्या दोन ऑक्टोंबर पंच्याहत्तरला स्थापन करण्यात आल्या होत्या मात्र कायदा जो होता तो एकोणीसशे शहात्तरचा होता ठीक आहे जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस दहा ऑक्टोंबरला साजरा केला जातो दारिद्र्य निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस हा सतरा ऑक्टोंबर असतो त्यानंतर चर्चेतील विधानगाथा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर हे पुस्तक हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेले आहे इंडोनेशिया देशाची नवीन राजधानी कालीमंथन जे की बोर्निया बेटावर राहणार आहे तुम्हाला येऊ शकते पेपरमध्ये की जे नवीन राजधानी घोषित केलेली आहे कालिमंथन हे कोणत्या देशाची राजधानी असणार आहे तर इंडोनेशिया महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कधीचा आहे तर तो एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे सलग पन्नास टी ट्वेंटी सामने खेळणारी पहिल्या भारतीय महिला क्रिकेट को कौतुक कोण ठरलेला आहे तर त्या स्मृती मंदाना ह्या ठरलेल्या आहे तर टी ट्वेंटी एक दिवसीय कसोटी या तिन्ही प्रकारात सलामीवीर म्हणून शतक करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे रोहित शर्मा आणि जीई एमचा फुलफॉर्म काय होते बघा तर जीई एमचं फुलफॉर्म होते गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस ओके त्यानंतर बघा देशभरातील सरकारी शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठीचा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे नाव काय आहे तर बघा हे महत्त्वाचं आहे तर त्या कार्यक्रमाचं नाव आहे निष्ठा हे तुम्ही लक्षात घ्या चर्चेतील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कुठे आहे तर ते नागपूर या ठिकाणी आहे अलीकडे गजनवी क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने केली आहे तर पाकिस्तान देशा या देशाने ही चाचणी केलेली आहे देशाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य ह्या आहे तर बघा उत्तराखंड राज्याच्या पोलीस महासंचालक त्या होत्या आणि त्या देशातील दुसऱ्या महिला आय पी एस अधिकारी होत्या ठीक आहे पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या तर दुसऱ्या महिला आय पी एस अधिकारी होत्या तर पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा देशाच्या पहिल्या महिला फ्लाईंग युनिट कमांडर यस धामी ह्या आहेत चर्चेतील कोमालिकाबारी ह्या तिरंदाजपटू खेळाडू आहे तिरंदाज है, महत्वाचा प्रश्न आहे सौदी अरेबिया या देशाने परदेशी पर्यटक महिलांवरील बुरका सक्ती हटवली आहे तर कोणता देश आहे सौदी अरेबिया ठीक आहे त्यानंतर भारताची पहिली उत्सर्जन व्यापार योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर ती राज्य आहे गुजरात चर्चेतील हेजिबीज नावाचं जे चक्रीवादळ आलं होतं ते जपान या देशामध्ये आलं होतं त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे काझिंद युद्ध सराव भारत आणि कझाकिस्तान या देशादरम्यान साजरा केला जातो के ए झेड म्हणजे कझाकिस्तान आणि आय एन डी म्हणजे इंडिया सो काझिंद तुम्ही असं लक्षात ठेवा शोले चित्रपटातील कालिया हे पात्र कोणी साकारलेले होते तर विजू खोटे यांनी ते साकारलेले होते जगातील सर्वात मोठी वाहतूक स्पेस शिप कोणी तयार केलेली आहे तर ते जपान या देशाने तयार केलेले आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे पशुधन गणना दोन हजार एकोणीसनुसार नुसार भारतात एकूण पशुधन पाचशे पस्तीस पॉईंट अठ्याहत्तर दशलक्ष आहे ठीक आहे आणि या पशुधन जी गणना झालेली आहे याला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे त्यामुळे हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे आणि अरामक्को ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कंपनी कोणत्या देशातील आहे तर ती सौदी अरेबिया या देशातील आहे तर आय होप की तुम्हाला हे आजचं करंट अफेअरचं लेक्चर कळलेलं असेल हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करा थँक्यू सो मच